हॅलो माय डिअर शायनिंग स्टार्स, सगळ्यात आधी तर एक्झाम मास्टरीच्या या अमेझिंग कोर्समध्ये तुम्ही एनरोल केल्याबद्दल तुमचं खूप 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 अभिनंदन आणि खूप खूप थँक्यू की तुम्ही मला तुमचं मेंटॉर, कोच, गाईड म्हणून निवडलं. तर एक्झाम मास्टरीच्या या सेशनमध्ये, वर्कशॉपमध्ये आपण सायंटिफिक मेमरी टेक्निक्स शिकणार आहोत. पण त्याआधी मला असं वाटतं की मी कोण आणि तुम्ही माझ्याकडे हा कोर्स का करावा, म्हणून माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. ओके, तर मी प्रिया भावसार, 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमीची फाउंडर. तर मी हा कोर्स किंवा ही अकॅडमी का सुरू केली, तर मला खूप क्लिअरली आठवतं मी माझा पहिलीपासूनचा अभ्यास, पहिलीपासूनचा माझा वर्ग, मी कसा अभ्यास करत होते. मी माझ्या अभ्यासाच्या बाबतीत खूप सिन्सिअर होते, सेल्फ स्टडी माझा खूप होता. त्यामुळेच मला, मी इयत्ता 9वीत असल्यापासून ट्युशन्स घेण्याची संधी मिळाली. छोटे छोटे मुलं माझ्याकडे ट्युशनसाठी यायला लागले ज्यावेळेला मी 9वीत होती. सो माझा 1 ते 9वीचा एक्सपिरियन्स, 9वीपासून पुढचे 12 वर्षांचा एक्सपिरियन्स, त्या 12 वर्षामध्ये मी CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, SSC बोर्ड, 12th सायन्सपर्यंतच्या मुलांना, KG पासून 12वीपर्यंतच्या मुलांना सगळ्यांना शिकवलं, त्यावेळचा माझा सगळा एक्सपिरियन्स. आणि हे मी शिकवत असताना माझं कॉलेज सुरू होतं, माझं सायन्सचे प्रॅक्टिकल सुरू होते, मी स्वतः ट्युशनला जात होते आणि मी घरी मुलांचे ट्युशन घेत होते. या सगळ्यासोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण मी भरपूर करत होते. सगळेजण मला विचारत होते की तू एका वेळेला एवढं मॅनेज कसं करते. त्यावेळेला मला सुद्धा क्लॅरिटी नव्हती की मी हे सगळं कसं मॅनेज करते. पण हे सगळं करत असताना कुठेतरी असं वाटत होतं की मी स्वतः ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. म्हणजे साधारण 80-85% 75% या रेंजमध्ये मी होते. आणि दरवर्षी असंच असायचं. माझ्याकडे जी मुलं ट्युशनला येत होते, मी शाळेवर जॉबला होते, तर त्या ठिकाणी जे माझे स्टुडंट होते ते पण, जे मुलं अबव 90 होते ते तिथेच होते, जे मुलं बिलो 60 होते ते तिथेच होते, बिलो 50, बिटवीन 70-80 ते मुलं तिथेच होते. इम्प्रूव्हमेंट कुणाची नव्हती. प्रत्येकजण दरवर्षी शाळेत फी पे करत होता, प्रत्येकजण दरवर्षी कोचिंग क्लासेसमध्ये फी पे करत होता, पण इम्प्रूव्हमेंट कधीच नव्हती. सो ती 12 वर्ष गेल्यानंतर मला कुठेतरी असं वाटायला लागलं की कुछ तो गडबड आहे, हे असं का. जर देवाने ब्रेन, बुद्धी सगळ्यांना एकसारखी दिलेली आहे तर हा फरक का, याच्या शोधात मी असताना 2014 मी गावाकडून पुण्यात शिफ्ट झाले. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर मला असं कळलं की मेमरीचं सायन्स असतं, ब्रेनचं सायन्स असतं, मेमरी कशी काम करते याचा एक सायंटिफिक अभ्यास असतो जो शिकवला जातो. आणि त्यातनं असं कळतं की मॅजिकली आपला स्कोअर इम्प्रूव्ह आपण करू शकतो. जरी आपण 35% असू तरी आपण इझिली 95% जाऊच शकतो. हे सगळं ते मेमरीच्या आणि ब्रेनच्या सायन्समधून होऊ शकतं हे सगळं मला कळलं. आणि माझी जर्नी पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली 2014 तर आत्ता 2024. सो ही 10 वर्ष आधीची, 12 वर्ष आणि माझी 1 ते 9वीची ती वर्ष. सो जवळपास 30 इयर्सचा माझा अकॅडमिकचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 2014-2024 मी ट्रेनिंग घेतलं, ब्रेन सायन्स जाणून घेतलं, मेमरीचं सायन्स जाणून घेतलं. 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 60+ कोचेस आणि मेंटॉर आत्ता माझे आहेत. एवढ्या लोकांकडून मी का शिकले, तर कुठेतरी क्युरिओसिटी होती की नक्की काय, कसं आणि या सगळ्यात मी काय शिकले. एवढ्या कोर्सेसमध्ये मी जवळपास 5 लाख+ इन्व्हेस्टमेंट ओनली लर्निंगसाठी केली आहे, सेल्फ लर्निंग. यामध्ये मी असं शिकले की लाईफमध्ये आपण कुठेही स्टक झालो तर इझिली बाहेर कसं येऊ शकतो. मेमरी सायन्ससोबत, ब्रेन सायन्ससोबत जो प्रश्न मला फार पूर्वीपासून विचारला जात होता की तू एका वेळेला एवढं मॅनेज कसं करते,
नववीत असल्यापासून तुझ्याकडे ट्युशनला मुलं कशी यायला लागले, तर ह्या सगळ्याचं माझ्या ब्रेनचं सायन्स काय ते मी शिकले, ते मी अनुभवलं. त्यानंतर या 2014 पासून 2024 पर्यंत ह्या सगळ्या मेमरीच्या कन्सेप्ट मी स्वतःवर आणि माझ्या मुलांवर ट्राय केला. त्यातनं एक मॅजिकल आणि एक खूप छान एक्सपिरियन्स मला मिळाला. खूप नव्याने गोष्टी मी करत गेले, शिकत गेले, अनुभवत गेले. आणि त्यानंतर 2023 मार्चमध्ये असं वाटायला लागलं की नाही, आत्ता आपण प्रोफेशनली कुठेतरी हे काम करायला पाहिजे. जो लॉस माझा स्टुडंट लाईफमध्ये झाला की मेमरीचं सायन्स माहिती नसल्यामुळे अभ्यास खूप करत होते, तासन तास 9-9, 10-10 तास अभ्यास होत होता, सिलॅबस पूर्ण होत होता, पण समहाऊ रिझल्ट आला की त्यात मार्क्स तेवढे दिसत नव्हते. सो कुठे चुकत होतं, काय चुकत होतं, हे सगळं लक्षात आल्यानंतर आता असं वाटायला लागलं की टीचिंग फील्डमध्येच आपण होतो, तर आपण टीचिंग फील्डमध्येच पुन्हा करिअर करूया, पण एका वेगळ्या मार्गाने, एका सायंटिफिक मार्गाने, की तोच तो पारंपरिक रट्टामार अभ्यास नको. खूप कमी वेळ अभ्यास करायचा, क्वालिटी टाइम द्यायचा, पण अमेझिंग मिरॅक्युलस रिझल्ट आउटपुट म्हणून आपल्याला आले पाहिजे असं ठरवलं. आणि 2023 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी नावाने या कंपनीची म्हणा किंवा संस्थेची म्हणा किंवा फर्मची मी सुरुवात केली. आता 360 डिग्री नाव का, 360 डिग्रीचा जो अर्थ आहे त्या अर्थाचे सगळे कोर्सेस म्हणजे आपल्या लाईफची परिपूर्ण डेव्हलपमेंट, ते एक लहानसं बाळ असेल किंवा एक 99 एजपर्यंतची व्यक्ती असेल, असे खूप सगळे कोर्सेस मी शिकले आणि आत्ता मी शिकवणं सुरू केलेलं आहे, तर हे सगळं तुम्हाला यातनं मिळणार आहे. सो मला तुमचं गाईड, कोच, मेंटॉर निवडल्याबद्दल थँक्यू वन्स अगेन. आणि पुन्हा एकदा तुमचं एक्झाम मास्टरीमध्ये एनरोल केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.